कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, खरंच तुला वस्तीतल्या लोकांवर विश्वास नाही का? तुला वाटतं आम्ही खोटं बोलतोय? अरे पण मुद्दा विश्वासाचा नाहीच आहे, काय खरं काय खोटं याचा आहे। म्हणजे तुला असं बोलायचं की वस्तीतली लोक खोटं बोलते? ए अरे येडाय कर तू, काही काय बोलतोस, ते असं कुठे म्हणालीच नाहीये। पण ते असं पण नाही बोलत ना की आशू चुकीचं आहे म्हणून। बरोबर, पण ठीक आहे ना, एक काम करूया, तू त्याला फोन कर, फोन कर बघूया मग काय खरं आणि काय खोटं ते क्लिअर होईल। अरे हा शिवा, मस्त आयडिया, फोन करत आणि या दोघांची तोडणं बंद कर। अच्छा ठीक आहे शिवा, तू लाव फोन, बघूया कोणाची तोंड बंद होत आहेत ते। ए तुम्ही नका रे भांडू, मी करते फोन। हा बघ फोटो, मांजे मग काय करतो इकडे? तू मांजे आहे? अरे मग ना काय करतो? अरे उचल, जाऊ दे रे। काय कट केला ना? झालं, लागला काय फोन? मी बोलत होतो ते खरं होत। ए बाबा मंदच करे। अरे तिकडे पार्टी चालू आहे, बिझी असेल म्हणून कट केला त्याने फोन। हा ठीक आहे ठीक आहे, तू परत फोन लाव, शिवाचा फोन येणार ना, तो उचलणार। लाव तू फोन लाव। हे बघा, हा मस्त ग्रुप फोटो आलाय बघा सगळ्यांचा। हो आपण हा क्लिअर दिसतायत रे। हो हो हो, हॅलो कोण बोलताय? तुम्हाला कळत नाही का आम्ही फोन कट करतोय, तुम्ही सारखे सारखे फोन करताय? आशुतोष आहे का? आशु काय तुमचे फोन उचलले बसलाय का? सेन्स यार, काय स्टुपिड लोक आहेत। सोड, आपण मुलगा स्पॉइल करतो। काय झालं? नाही आला तो फोनवर। अरे तो नसणारच, आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हाच त्याला कळालं होतं। तुम्हाला कोणाला काय अजून बोलायचंय, त्याची बाजू घ्यायची आहे? पण आशुशी आपलं बोलणंच झालं नाहीये। हा त्यामुळे खरंच काय घडलंय ते आपल्याला काहीच माहिती नाहीये, त्यामुळे आपण हे सगळं नको बोलायला प्लीज। जाऊ दे, मला काहीच बोलायचं नाही, जे आहे ना ते दिसतंय सगळ्यांना। शिवा खरंच नक्की काहीतरी गडबड आहे। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।